ही निवडणूक आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कोणाच्या हातात सत्ता द्यायची ही नाहीये, ही निवडणूक देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा ही ती निवडणूक आहे। शोले पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन जेव्हा हेमा मालिनीच्या मावशीला धर्मेंद्रचा हात मागायला जातो तो जे वर्णन करतो हे तुमच्या तालुक्याला एकदम पीठ बसतं। सगळे दुर्गुण आहेत पण तुझ्या तोंडातून तुझ्या मित्राबद्दल चांगलंच वाक्य काय निघतं तो डायलॉग पहा आणि तुमच्या तालुक्याचा विचार करा। पारनेर तालुका सगळ्यात बुद्धिवंत तालुका आहे, सगळ्यात वैचारिक तालुका आहे आणि इथला व्यक्ती हा योग्य निर्णय घेईल, योग्य तो न्याय देईल एवढीच अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करतो। कारण की ज्या दिवशी प्रत्येक गावामध्ये आणि हे नीट ऐका, ज्या दिवशी या पारनेर तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये एक पंकज कारकिले तयार होईल त्या दिवशी पारनेर तालुक्याचं चित्र या देशामध्ये बदलून जाईल हे मी तुम्हाला सांगतो। कारण की पंकज आज या ठिकाणी बसलेला आहे, पंकजला माहिती आहे की आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा एक समविचारी लोक, आज जे व्यासपीठावर सर्वपक्षीय लोक आलेत ही कुठली राजकीय सभा नाही, कुठली युती नाही, कुठली आघाडी नाही, पण एकजुटीनी या तालुक्याला सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी या व्यासपीठावर आलेली सगळी मंडळी इथं आहे। मला आपल्याला सगळ्यांना विनंती एवढीच करायची आहे की ही निवडणूक कोण आहे कोण नाही हा मुद्दा नाहीये, ही निवडणूक आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कोणाच्या हातात सत्ता द्यायची ही नाहीये, ही निवडणूक देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा ही ती निवडणूक आहे। आणि आज मी तुम्हाला प्रश्न विचारतो की जर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नाही तर दुसरं कोण, आपण आपला देश कोणाच्या हातात देणार आहात? एक नाव सांगा ज्याच्या हातात आपण आपला देश देऊ इच्छितो। मी म्हणत नाही की 100% आपण सगळ्यांना समाधानी करू शकतो, पण माझ्या या प्रश्नाचं उत्तर आपल्या घरामध्ये जाऊन विचार करा की जर आज मी नरेंद्र मोदींबरोबर नसेल तर मी दुसरा कोणाच्या मागे जायचं हा विचार करा। आपल्या आजूबाजूच्या देशांची परिस्थिती पहा, पाकिस्तान दिवाळीखोर झाला, श्रीलंकेचं वाटोळं झालं, भूटान आपल्या उधारीवर चालू राहिलाय, नेपाळचा राजा कोणी नेपाळ आज माहिती आहे, बांगलादेश आपल्याकडून कर्ज घेऊन चालू आहे। देश सुरक्षित ठेवायचा असेल तर मतभेद विसरून फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीच उत्तर आहे हे मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगतो। राम मंदिर असेल आणि अनेक असे प्रश्न की आपल्या या मतदान करत असताना विचार हा नेहमी मोठा पाहिजे। विचार हा तालुक्याचा नाही, विचार हा जिल्ह्याचा नाही, विचार देशाचा आहे की देश कोणाच्या हातामध्ये आपण देणार आहोत हा विचार प्रत्येकाने करायला हवा एवढीच विनंती या ठिकाणी करतो। आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करेल। या तालुक्यासाठी आखलेली योजना, या तालुक्यासाठी पाहिलेलं स्वप्न हे मी माझ्या अधिकृत राजकीय व्यासपीठावर मांडेल। आज त्याची ही वेळ नाही। अनेक लोक मला विचारतात आणि पारनेर तालुक्याचं मी तुम्हाला एक थोडक्यात पिक्चरचं उदाहरण देतो आणि मी माझं भाषण संपवतो। प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या नेतृत्वाला तो कसा चांगला आहे सांगण्यासाठी धडपड करत असतो। समजा कोरडे दादा सांगतील सुजय विखे पाटील कसा चांगला आहे, राहुल शिंदे सांगत सुजय विखे पाटील कसा चांगला आहे, तसे अनेक असे लोक आहेत जे आपल्या आपल्या नेत्याला चांगलं सांगायचा प्रयत्न करतात। पण पारनेर तालुक्याची वास्तविकता जर पाहायची असेल तर शोले पिक्चरमध्ये अमिताभ बच्चन जेव्हा हेमा मालिनीच्या मावशीला धर्मेंद्रचा हात मागायला जातो तर तो जे वर्णन करतो हे तुमच्या तालुक्याला एकदम पीठ बसतं। तो म्हणतो यार ते माझ्या मित्राचं लग्न करून द्या, तो बिचारा लग्न होत नाहीये। ती म्हणते काय कमवतो, तो म्हणता लग्न झालं तर कमवायला लागेल, मग लग्न झाल्यापर्यंत काही कमवत नाही का? नाही, आता कधी कधी हारजीत होत राहते। ती म्हणते हारजीत काय? नाही म्हणलं मटक्यामध्ये रोज तर जिंकू शकत नाही, कधी कधी हारावंही लागतंय। मग मावशी म्हणते अरे बापरे मटका पण खेळतो का? अरे मटका कुठं खेळतो, पण एकदा मित्राने दारू पाजली
का मग मटक्यापासून उठतच नाही. ती म्हटली हे पण खरंय. मग आता काय नाही पण तुम्हाला सांगतो मावशी की याचं एकदा लग्न तर लावून पहा, तो बायांकडे जायचं पण सोडून दे. आणि मग ती आहे मावशी म्हणते की तुझ्या मित्रामध्ये सगळे अवगुण आहेत, सगळे दुर्गुण आहेत, पण तुझ्या तोंडातून तुझ्या मित्राबद्दल चांगलंच वाक्य काय निघतं तो डायलॉग पहा आणि तुमच्या तालुक्याचा विचार करा. आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने. परत एकदा पंकजला त्याच्या पुढील वाटचालीसाठी विखे पाटील परिवाराकडून शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तालुक्याचं चित्र बदलायचं असेल तर सुशिक्षित माणूस, समृद्ध माणूस आणि नुसतं या ठिकाणी ज्या दिवशी पंकज काम करायला उतरेल, मी पंकजला आवर्जून सांगतो की या परिसराच्या आणि या तालुक्याच्या विकासासाठी पंकज कारकिलेच्या पाठीमागं जसं विखे पाटील परिवार वराळ परिवारा पाठीमागं उभं राहिला तसाच कारकिले परिवाराबरोबर पण उभं राहील या बाबतीत कुठलीही शंका नको. आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.